झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी निवेदिका प्रणाली। झूम ऑन न्यूज चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाइन्स वर। बहुचर्चित आमदार देवेंद्र भुयार यांचा साखरपुडा संपन्न। अमरावती शहरातील नागरिकांना भयमुक्त करा। औरंगाबादचे नाव संभाजीनगर केल्याने अबू आझमी नाराज। मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला त्यांचा मी खूप आभारी आहे असं वक्तव्य। उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर वरण गावात भाजपाचा जल्लोष। तर आता पाहूया दिवसभरातील सविस्तर घडामोडी। विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत आपल्या एका मताच्या जोरावर संजय राऊतांना भिडणारे आणि अजितदादा पवार सांगतील ती पूर्व दिशा म्हणणारे अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार संपूर्ण राज्यात चर्चिले गेले। या निवडणुकीत निकालाचा धुराळा खोलीत बसत नाही तोच राज्यात सत्ता संघर्ष सुरू झालाय। अशातच आमदार देवेंद्र भुयार यांचा साखरपुडा संपन्न झाला। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील कळाशी येथील मोनिका राणे या तरुणीशी साखरपुडा मोठ्या उत्साहात आज संपन्न झाला। देवेंद्र भुयार यांची भावी पत्नीचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले आहे। आता आमदार देवेंद्र भुयार लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती। शहरातील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात यावा व अमरावतीकरांना भयमुक्त करावे यासाठी भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंग यांची भेट घेण्याबाबत त्यांच्यासोबत चर्चा केली। पोलीस आयुक्तांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी ते म्हणाले की शहरातील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे परंतु यातील मुख्य सूत्रधार अद्याप स्पष्ट झालेला नाही। 5ही आरोपी हत्या कशासाठी करण्यात आली याची माहिती पोलिसांना देत नाहीत। नुपूर शर्मा यांच्या समर्थन प्रकरणात शहरातील 10 व्यक्तींना धमक्या आल्या आहेत। त्यांच्याकडून माफीनामे लिहून घेतल्या गेल्या आहेत त्यामुळे या व्यक्तींना पोलिसांना सुरक्षा द्यावी असे पोलीस आयुक्तांना सांगण्यात आल्याचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी सांगितले। उमेश कोल्हे हत्या प्रकरणानंतर शहरातील वातावरण भयमुक्त करावे अशी मागणी केल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले। अमित मेडिकलचे संचालक उमेश कोल्हे यांचा जो खून झाला त्यांची हत्या करण्यात आली आणि आतापर्यंत त्या खुनाच्या पाठीमागचा मोठी उद्देश आणि मास्टर माइंड अजूनपर्यंत पोलिसांनी अटक केलेला नाही। त्याशिवाय अमरावती शहरामध्ये 10 लोकांना नुपूर शर्माच्या पोस्ट ठेवल्याबद्दल किंवा ते मेसेज फॉरवर्ड केल्याबद्दल धमक्या आल्या, माफीनामा लिहून मागितला गेला। दुर्दैवाने अजूनपर्यंत ज्यांना ज्यांना धमक्या आल्या त्यांना कोणाकडनं धमक्या आल्या याची सुद्धा चौकशी पोलिसांनी अजूनपर्यंत केलेली नाही आणि त्यामुळं एक समाजामध्ये भयाचं वातावरण निर्माण होऊ नये आणि भयमुक्त समाज असण्याकरता या आरोपींना धमक्या देणाऱ्या लोकांना अटक करणं अत्यावश्यक आहे। कारण कालच राजस्थानमध्ये जी घटना झाली त्या घटनेचं साधर्म्य या अमरावतीमधल्या घटनेला आहे आणि म्हणून आम्ही पोलीस आयुक्तांना मागणी केली की तातडीनं ज्या 10 लोकांना धमक्या आल्या त्या धमक्या देणाऱ्यांना अटक झाली पाहिजे, धमक्या ज्यांना आल्या त्यांना संरक्षण दिलं पाहिजे आणि त्यासोबतच जो मास्टर माइंड आहे, कारण आतापर्यंत 5 लोकांना जी अटक केली ते सांगत नाही आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे की कशासाठी आम्ही खून केला आणि त्यामुळं हे फुल टेररिस्ट अटॅकच्या प्रकारामध्ये मोडत आहे
आणि म्हणून ताबडतोब याबद्दल पोलिसांनी दखल घ्यावी, पोलिसांनी समाजाला भयमुक्त करण्याकरता पावलं उचलावी हे सांगण्यासाठी आलो होतो. दुसरी मत, समाजाला भयमुक्त करण्यासाठी निर्भय हो आणि या हत्येचा निषेध सुद्धा भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही करतो आहे, त्याची सुद्धा कल्पना त्यांना. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती. में महाविकास आघाड़ी सरकार की कैबिनेट बैठक में औरंगाबाद और उस्मानाबाद के नाम बदलने के फैसले की निंदा करता हूँ. साथ की ही मुस्लिम आरक्षण को भी नजरअंदाज किया गया. हमारा समर्थन कॉमन मिनिमम प्रोग्राम के तहत है, लेकिन अब भी वही कर रही है जो भाजपा करती है. मुझे अफसोस है कि जिस सरकार को हम लोग सपोर्ट कर रहे हैं, महाराष्ट्र विकास आघाड़ी, कल असेंबली में शायद मुझे लगता है कि फ्लोर टेस्ट होगा, सरकार बचेगी कि नहीं बचेगी कल ये फैसला होगा. और आज ही आदरणीय उद्धव ठाकरे साहब की सरकार ने एक निर्णय लिया कैबिनेट के अंदर कि औरंगाबाद का नाम संभाजीनगर, उस्मानाबाद का नाम धाराशिव. यानी जहां भी थोड़ा मुस्लिम नज़र आता है, चाहे बीजेपी हो या हमारी महाराष्ट्र विकास आघाड़ी जो बैसाखी पर चल रही है आदरणीय उद्धव जी के साथ, मुसलमानों को दरकिनार कर देना चाहते हैं. मुझे अफसोस है आज कि हम जिसका साथ दे रहे हैं, जो जिन्होंने कहा था कि हम 30 साल तक गलत लोगों के साथ थे, अब सेकुलर रहेंगे 30 साल तक कम से कम, वो आज आखिरी दिन ये काम कर रहे हैं. और उसमें ये भी है कि मराठा रिजर्वेशन जो रद्द हुआ है, उसमें जिन लोगों को नौकरियां नहीं मिल रही हैं, नौकरियां जा रही हैं, उनके लिए कोई विधेयक लाएंगे. मुस्लिम आरक्षण रद्द हुआ है, जिनकी नौकरियों में हिस्सा कोई नहीं है, उनके लिए कोई बात नहीं. तो फ़र्क क्या है बीजेपी में और हमारे महाराष्ट्र विकास आघाड़ी में? मैं आदरणीय शरद पवार साहब से, आदरणीय सोनिया जी से मैं कहना चाहता हूँ कि ये सरकार हमारे सपोर्ट से है और हम लोगों ने ये कॉमन मिनिमम प्रोग्राम के तहत सरकार को सपोर्ट दिया है. और ये सरकार अगर इस तरह कदम उठाए तो हम जाएं कहाँ? एक तरफ बीजेपी पूरे देश में सिर्फ हिंदू और मुस्लिम कर रही है, मंदिर मस्जिद कर रही है, दूसरी तरफ महाराष्ट्र में जहाँ इसको सपोर्ट कर रहे हैं वो भी इस तरह जा रहे हैं. इस पर मैं कहना चाहता हूँ शरद पवार साहब को, अजीत पवार साहब को, अशोक चौहान साहब को, बाला साहब थोराट को कि सर जोड़कर बैठिए. क्या करें हम? बहुत गलत काम हो रहा है ये कि मुसलमानों को दरकिनार कर देना है. महाराष्ट्र में भी जो एक किरण, एक उम्मीद की किरण थी, वहाँ भी ये हो रहा है. अफसोस है मुझे, मैं निंदा करता हूँ इसकी. या निर्णयाचे आम्ही स्वागत करता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऐतिहासिक निर्णय घेतलाय. बुधवार दिनांक 29 जून रोजी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर झाल्याने कॅबिनेटच्या मंत्रिमंडळात मान्यता मिळाली असून याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि येणाऱ्या सर्व मंत्र्यांचे आभार मानले आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरचा जो निर्णय घेतला या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असं ते माध्यमांशी बोलताना म्हणाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असून अनेक वर्षापासून या निर्णयाची वाट शिवसैनिकांनी औरंगाबादचे नागरिक पाहत होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सदरील ठराव घेऊन संभाजीनगर नावाला मान्यता मिळाली आहे अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की काय सांगाल आपण? आज इतक्या वर्षाची आपली मागणी होती संभाजीनगर, आज संभाजीनगर झालेलं आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1988 या शहराचं नाव संभाजीनगर करून टाकलं होतं. तर वैधानिक मान्यता पाहिजे होती म्हणून ज्यावेळेस शिवशाही सरकार आलं त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री त्यावेळेसचे मनोहर जोशी आणि मुंडे साहेब या दोघांच्या उपस्थितीत मी पालकमंत्री होतो. आम्ही त्या ठिकाणी तो ठराव मांडला आणि मंजूर झाला. त्यावेळेस नाव या शहराचं नाव संभाजीनगर करण्यात आलं. कोणीतरी हायकोर्टात गेलं, हायकोर्टानेसुद्धा आपल्यापासून निकाल दिला, नंतर सुप्रीम कोर्टात पडलं, पेंडिंग पडलं, कारण महानगरपालिकेचा ठराव त्या ठिकाणी गेला होता. पण आज मला या ठिकाणी सांगायचं की हा बरेच दिवसामध्ये चाललो होतो संभाजीनगर. आज मात्र आज आनंदाची बाब अशी आहे की ह्या शहराचं नाव माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडीचे सर्व मंत्री महोदयांनी आज सपोर्ट केला, त्याबद्दल मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांना धन्यवाद देतो.
की संपूर्ण मराठवाड्याच्या लोक जनतेतर्फे शिवसैनिकांतर्फे संभाजीनगर आणि धाराशिवच्या बाबतीत मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो. मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो आणि आदित्य साहेबांना धन्यवाद देतो. स्वतः पालकमंत्री यांनी सुद्धा जो प्रयत्न केला त्यांना पण धन्यवाद देतो. आणि महाविकास आघाडीच्या सर्व काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या सर्व मंत्र्यांना मी धन्यवाद देतो. कारण म्हणजे ही खूप दिवसाची मागणी होती, परंतु काहीतरी त्या ठिकाणी आमच्यावर टीकाटिप्पणी व्हायची. मला तर माननीय देवेंद्रजी फडणवीस जे विरोधी पक्षनेते त्यांनी ओपनली बोलले होते, ओ खैरे वा भैरे आता सगळं विसरा. पण तसं नाही आहे. मी माझ्या जाहीर सभेमध्ये त्या दिवशी उद्धव साहेब जाहीर सभेत माझं मी भाषण केलं त्यावेळेस मी सांगितलं असं काही होणार नाही. सगळे कागदपत्र तयार झालेली आहे आणि लवकरात लवकर घोषणा होईल आणि ती आज घोषणा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील बसस्टँड चौकामध्ये जल्लोष साजरा करण्यात आलाय. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने घोषणाबाजी करत फटाके फोडून आनंद व्यक्त केला जातोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी नुकताच राजीनामा दिला आहे असे घोषित केले. त्यानंतर भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने बसस्टँड चौकामध्ये फटाके फोडून आनंद व्यक्त केला आणि नेहमीचे विरोधक असणारे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आगे बडोच्या घोषणा यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आल्या. आज भारतीय जनता पार्टी वरणगाव शहराच्या वतीनं आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं एक आनंद उत्सव इथे साजरा करण्यात आलेला आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं महाबकास सरकार हे अस्तित्वात आलं होतं, तेपर्यंत जनतेचे कामं होत नव्हते, जनतेचा विश्वासघात होत होता. मात्र आज एक चांगल्या प्रकारचा निर्णय या महाराष्ट्राच्या दृष्टीने इथे झाला आहे. त्याकरता आज महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रातनं कोसळलं आहे त्याचा आम्हाला आनंद आहे. आता येणारं सरकार हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचं सरकार असणार आहे. एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या युतीचं हे सरकार असणार आहे. हे जनतेचं सरकार असणार आहे, शेतकऱ्यांचं सरकार असणार आहे, हे नवयुवक बेरोजगारांचं सरकार असणार आहे. त्याकरता आमच्या वरणगाव शहराचा 2.5 वर्षापासून राहिलेला विकास, थांबलेला विकास, या विकासाला चालना या सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. यामध्ये आदरणीय गिरीशभाऊ महाजन हे मोठ्या पद्धतीने यांनी मेहनत घेतली. आमच्या तालुक्याचे आमदार संजय सावकारे हे सुद्धा मोठ्या पद्धतीने आले, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचे पडसाद सांगली जिल्ह्यात उमटले. मिरजमध्ये MIM पक्षाने निदर्शने करून मंत्री विश्वजित कदम यांच्या पोस्टरला जोडे मारले. काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे बेगडी धर्मनिरपेक्षता उघड झाल्याची टीका MIM कडून करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं हे सरकार अल्पमतात आलेलं आहे हे माहीत असताना सुद्धा उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करणं आणि औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दंगल घडावी अशा पद्धतीचा चुकीचा निर्णय या महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीनं घेतलेला आहे. या निर्णयाचा मी सर्वप्रथम MIM पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो. आणि मला एक सांगायचं आहे, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, हा सेक्युलरिझमचा कायम आपलं सेक्युलरिझम आहे, आम्ही सेक्युलर आहे म्हणून बोलत असतात, पण आज शिवसेनेनं हिंदुत्ववादी विचारसरणीचा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाला जो पाठिंबा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिला यांनी सेक्युलरिझमला मूठमाती आज दिलेली आहे. त्यामुळं मला महाराष्ट्रातल्या भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल या सगळ्यांना एक सांगायचं आहे, तुम्ही चारही पक्ष आज हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम करताय. महाराष्ट्रातल्या जनतेला खुळ्यात काढण्याचं बंद करा आणि या चारही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करा, म्हणजे महाराष्ट्रातली जनता एकदा तुम्हाला आणि तुमचं काम काय आहे ते ओळखून जाईल. त्यामुळं या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सांगली जिल्ह्यातल्या जयंत पाटील असतील, विश्वजित कदम असतील यांच्या प्रतिमांना आज MIM पक्षाच्या वतीनं आम्ही जोडे मारो आंदोलन करून निषेध व्यक्त केलेला आहे. आणि या काँग्रेस राष्ट्रवादीला येणाऱ्या काळामध्ये सेक्युलरिझमवर बोलायचा अधिकार राहिलेला नाही, दलित मुस्लिम बहुजन समाजाची मतं मागण्याचा अधिकार या काँग्रेस राष्ट्रवादीला राहिलेला नाही. मला या जयंत पाटलांना आणि विश्वजित कदमांना आवाहन करायचं आहे, तुम्ही सेक्युलर असाल तर तुम्ही या जो काही औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण झाले आणि उस्मानाबादचं धाराशिव नामकरण झाले, अजून इतरसुद्धा नामकरण झालेलं आहे, याला तुम्ही जाहीरपणानं विरोध केला नाही, त्यामुळं तुम्ही सेक्युलरपणा सोडून तुम्हीसुद्धा हिंदुत्ववादी आहे असं दाखवून दिलं आहे. त्यामुळं मी या सांगली जिल्ह्यातल्या दोन्ही मंत्र्यांचा MIM पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये ही महाराष्ट्रातली जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही अशा पद्धतीचं जाहीर
आवाहन करतो, जय भीम जय भारत जय भीम। महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेट बैठकीत उस्मानाबादचे नाव धाराशिव करून याला मंजुरी दिलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सर्व पक्षीयांची असलेली मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केल्यामुळे शिवसैनिकांनी सायंकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेढे वाटप फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तसेच महाविकास आघाडीचे आभार मानले गेले। आज उस्मानाबादचं धाराशिव झाल्यामुळे आम्ही आज आनंदोत्सव साजरा करत आहे। पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जो आज 1980 पासूनची जी मागणी होती आमची धाराशिव करा इथलं, ती मागणी आज पूर्णत्वास नेली, त्याला शासकीय मान्यता दिली, त्याबद्दल आम्ही आज पेढे वाटून लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केलेला आहे। या शहराचं नाव धाराशिव करण्यासाठी सर्वपक्षीय लोकांची मागणी होती, परंतु जे हिंदुत्ववादी म्हणून मिरवत आहेत सध्या महाराष्ट्रातच नाही तर गुवाहाटीमध्ये जाऊन सुरतमध्ये जाऊन जे आम्ही हिंदुत्वाच्या वादी आहोत हे सांगत आहेत, त्यांचा बुरखा फाडण्याचं काम आदरणीय पक्षप्रमुखांनी आज केलेलं आहे। ज्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाची युती असताना तिन्ही समविचारी पक्षाला सोबत घेऊन हा निर्णय घेतला, या निर्णयाचा आम्ही आज आनंद साजरा केला आणि साहेबांना धन्यवाद देतो की अभूतपूर्व निर्णय घेतलेला आहे। आणि जे लोक आपल्याला सांगतात की आपण काही काम केलेलं नाही किंवा आपण व्यवस्थितपणे सरकार चालवलं नाही, त्यांना एक चपराक दिलेली आहे। हिंदुत्व काय असतंय हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। धाराशिवच नाही तर त्यासोबत संभाजीनगर आणि मुंबईचं जे दिवा पाटील विमानतळाला नाव दिलेलं आहे या तिन्ही विषयाचं आम्ही स्वागत करतो, कौतुक करतो। औरंगाबादचं जे संभाजीनगर केलेलं आहे, काल परवापर्यंत ते विरोध करत होते की मी म्हणतो म्हणून संभाजीनगर करा, आता मी म्हणतो म्हणून नाही शासन म्हणतोय म्हणून संभाजीनगर म्हणा, हे त्यांनी ठोक तुम्हाला आज दाखवून दिलं आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो। धन्यवाद। या जिल्ह्याचं काँग्रेस राष्ट्रवादी सहित सर्व पक्षाला घेऊन माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी या शहराचं नाव धाराशिव केलं, याचा आनंद असतो। शिवाजी छत्रपती शिवाजी चौकात आम्ही करत आहोत। ज्यावेळेस आम्ही जी मागणी केली होती तो बराचसा काळ जुना होता, 30-35 वर्षी हा लढा चालू होता आमचा, या शहराचं नाव धाराशिव करावं, या जिल्ह्याचं नाव धाराशिव करावं, ही मागणी माननीय शिवसेना प्रमुखांनी आम्ही केली आणि माननीय शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेस आम्हाला या शहराचं नाव धाराशिव करण्याचं वचन दिलं आणि ते वचन आज माननीय त्यांच्या पुत्रांनी उद्धव ठाकरेंनी पाळलं, त्याबद्दल हा आनंद उत्सव साजरा करत आहोत आम्ही। पण त्याच्या आधी एकदा मनोहर दुसऱ्या काळात एकदा धाराशिव शहराचं नाव झालं होतं जाहीर, पण काहीच काही लोकांनी दगडफेक कोरे करून ते चेअरपंपच्या घरावर, माजी चेअरपंपच्या घरावर, उपजिल्हाप्रमुखाच्या घरावर, मी जिल्हाप्रमुख बाहेर जिल्हा घरावर त्यावेळी दगडफेक करण्यात आली, त्याच्यावर अनेक गुन्हे आमच्यावर दाखल झालेले आहेत। पण या शहराचं नाव खऱ्या अर्थानं आम्हाला आज अभिमान वाटतो की या शहराचं नाव धाराशिव झाल्याबद्दल आम्ही माननीय उद्धव ठाकरेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या शहरातील सर्व जनता उद्धव साहेब सर्व मतदार आणि शिवसैनिक माननीय उद्धव ठाकरेच्या एक संघ मागे आहोत आणि माननीय शिवसेना प्रमुखांनी दिलेला शब्द त्यांच्या पुत्रांनी पूर्ण केला, त्याबद्दल आम्ही उद्धव ठाकरे साहेबांचे मनापासून आभार मानतो। आई जगदंबेला सागरे घालतो या सगळ्याच्या वतीनं की माननीय उद्धव साहेब आता न्यायालयीन परीक्षेत पास होऊन विधानसभेसह पास होऊन कायम मुख्यमंत्री पद राहावं ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो। वाय या चित्रपटामुळे त्रिभुवन हत्यासारख्या विषयाला आळा बसू शकतो, या ज्वलंत विषयावर हा चित्रपट भाष्य करतो, हे विधान चित्रपटाबाबत माहिती देताना अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने केले आहे। स्त्रीभ्रूण हत्येसारख्या विषयावर हा चित्रपट आहे, यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा असे आवाहन देखील अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने केले आहे। बद्दल सांग आणि तुझ्याही समोर कुठली आव्हानं होती ती भूमिका करताना? नमस्कार। वाय हा आमचा सिनेमा आता 24 जूनला रिलीज झालेला आहे, प्रेक्षकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे। आज अपनी सखी आपला आवाज या मंचावर आमचा एक आम्ही शो केला होता, अतिशय छान प्रतिसाद त्यालाही मिळतो आहे। वाय सिनेमामध्ये मी अर्जुन नावाचं पात्र करतो आहे, एका NGO मध्ये हा काम करतो, महिला सक्षमीकरण सबलीकरण आणि महिलांशी रिलेटेड असणाऱ्या काही विषयांवर काम करणारे हे NGO आहे आणि ते एका सरकारी खात्याबरोबर संलग्न आहे। सरकारी खात्याबरोबर जर NGO ने काम केलं तर अनेक काही महत्त्वाचे सामाजिक प्रश्न मार्गी लागू शकतात असं आपल्याला
समाज जीवनात दिसतं, तर तसंच काम करणारं हे पात्र आहे. मुक्ताचं जे पात्र आहे आरती देशमुख, त्यांच्याबरोबर हे पॅरलली काम करणारं पात्र आहे. आणि मग ही दोन पात्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा समस्या काय असतात, त्या समस्याचं स्वरूप किती गंभीर आहे, आणि त्या गंभीर समस्या आहेत त्या आपल्या आसपासच्या जगात असतात, आपल्याला दिसणाऱ्या आसपासच्या लोकांच्या संदर्भातही असू शकतात, ही त्यांनी खरी दाहकता आणि भीषण वास्तव या सिनेमामध्ये दिसतं. आणि तसा हा सिनेमा पुढे जातो. जेव्हा ही स्टोरी तुझ्याकडे आली तर तेव्हा एक कलाकार म्हणून तू या स्टोरीकडे कसा बघत होतास आणि तुझ्या भावना या चित्रपटाशी कशा जोडल्या गेल्या? जेव्हा पहिल्यांदा हे स्क्रिप्ट माझ्याकडे आलं तेव्हा वाचल्याच्या पाचव्या क्षणाला मी या स्क्रिप्टमध्ये जो गुंतलो तो मी आजपर्यंत या स्क्रिप्टमध्ये गुंतलेला आहे. स्क्रिप्ट वाचलं तेव्हा मला असं वाटलं हा सिनेमा आपण केला पाहिजे. शूटिंग केलं तेव्हा मला असं वाटलं आपण हा योग्य निर्णय घेतला सिनेमा करण्याचा. जेव्हा मी पहिल्यांदा सिनेमा बघितला तेव्हा मला आनंद झाला, आणि आज सिनेमा रिलीज झाला आहे, लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत, तेव्हा मला अभिमान वाटतो मी या सिनेमामध्ये आहे. आणि मी ह्या सिनेमाशी स्वतःला कसं जोडून घेतलं, खरं तर जोडून घ्यावं किंवा तोडून टाकावं असं हे नाही आहे. इतकं जर आपण ऑर्गॅनिकली म्हणतो तसं झालं. हा सिनेमा म्हणून तर अत्यंत आवडलेलाच होता पहिल्यांदाच. उत्कंठावरनं काय थ्रिलर आहे, आणि अर्थातच आपण ज्या विषयाबद्दल बोलतोय आत्ता, जसं मुक्ता महाराजचा विषय जुना होत होतो आणि तो इतका भीषण आहे, जिथे आमचे कधीतरी दिग्दर्शक म्हणायचे की आपल्याला कल्पनेचा आसरा घ्यावा लागला आहे. कारण का जर वास्तव आपण खरं तसंच्या तसं स्टार्क रियालिटी दाखवली तर ते लोकांना बघता येणार नाही, इतकं क्रूर आहे. त्यामुळं हा विषयाबद्दलशी कधी तोडलेलंच नव्हतं, त्यामुळे जोडून घ्यायचा प्रश्न निर्माण नाही झाला, कायमच त्या विषयाविषयी होतंच. तुम्ही या विषयाशी जोडला गेलात दोघंही जण, तर इन फ्युचर तुम्ही अशा विषयांसंदर्भात काम करणार आहात का, किंवा याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आता बदलला आहे का? दृष्टिकोन बदलल्यापेक्षा हा दृष्टिकोन होता म्हणूनच आम्ही इथे आहोत. मला नेहमी वाटतं की मला माझ्या आईवडिलांनी जन्म दिला नसता तर मी इथे उभीच नसतो. त्यामुळे अगदी ॲप बोलला दृष्टिकोन बदलला आहे म्हणण्याचा दृष्टिकोन होता. आणि मी माझ्या क्षेत्रातनं या संदर्भात काम करण्याचा प्रयत्न करेन, कारण प्रत्येकाची ती ताकद नसते मी खांद्यावर जोडली म्हणून कार्यकर्ता होण्याची. त्याला एक वेगळी कपॅसिटी आणि वेगळी कुवत लागते. पण माझ्या क्षेत्रात राहून मी जे काम करू शकेन जसं. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात शिंदेंविरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष उभा राहिलेला आहे. याचे पडसाद कल्याण डोंबिवलीमध्ये देखील पाहायला मिळाले. डोंबिवलीत शिंदे समर्थकांनी एकनाथ शिंदे यांचे बॅनर लावत त्यांना समर्थन दिले, तर कल्याणमध्ये उद्धव ठाकरे यांचा भला मोठा बॅनर लावत समर्थन दिले, तर काही ठिकाणी खासदार संजय राऊत यांचा पुतळा देखील जाळण्यात आलाय. कल्याण डोंबिवलीमध्ये चांगलेच वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी डोंबिवली पूर्व मध्यवर्ती शिवसेना शाखा परिसरातील डोंबिवलीतील कार्यकर्त्यांची तात्काळ बैठक ठेवत शिवसैनिकांशी संवाद साधला. त्याचबरोबर पत्रकारांशी बोलताना या संदर्भात कायदेशीर लढाई सुरू असून यांचा काय निर्णय लागेल किंवा पक्षाचा काय आदेश येईल त्याप्रमाणे शिवसैनिक काम करतील, तसेच या संदर्भात चर्चा करताना शिवसैनिकांमध्ये गैरसमज होऊ नये, आपापसात वादावादी होऊ नये आणि सत्य माहिती त्यांच्या समोर यावी त्या दृष्टीने डोंबिवलीत एकत्र जमले असल्याचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्याकडून सांगण्यात आले. महाराष्ट्राचं जे काही राजकारण सुरू आहे आणि विशेषतः शिवसेनेमध्ये जे काही चालू आहे, बंडखोरी झालेली आहे आणि सगळेच म्हणतात आम्ही शिवसेनेतच आहोत आणि या बाबतीमध्ये कायदेशीर लढाई सुरू झालेली आहे. निश्चितपणे त्या बाबतीमध्ये जो काही निर्णय लागेल किंवा जो काही पक्षाचा आदेश येईल त्याप्रमाणे शिवसैनिक काम करतीलच. परंतु या बाबतीमध्ये विविध माध्यमातून एकमेकांशी चर्चा करत असताना शिवसैनिकांमध्ये गैरसमज होऊ नये, आपापसामध्ये वादावादी होऊ नये आणि सत्य त्यांच्या माहिती त्यांच्या समोर यावी या दृष्टीने आज आम्ही एकत्र जमलो. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडकोमध्ये झाल्याने भूमिपुत्रांच्या भावनांचा उद्रेक झाला. आमच्यासाठी लढा देणारे दी बा पाटील यांचे नाव मिळावे म्हणून मागील वर्षभरापासून स्थानिक भूमिपुत्र आंदोलन करून आग्रह करत आहेत. त्याच अनुषंगाने दी बा पाटील प्रकल्पग्रस्त कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी या नावाला सहमती दिली असून याची माहिती देण्यासाठी समितीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्याविषयी अधिक माहिती देताना समितीचे सदस्य
मुंबई विमानतळाला सहकार असतात. आंतरराष्ट्रीय विमानतळाला वंदनीय दिवा पाटील साहेब यांचं नाव द्यावं ही इथल्या स्थानिक भूमिपुत्रांची मागणी होती आणि ती मागणी काल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी मान्य केली. दिवा पाटलांचं वर असणारं शिवसेनेचं स्नेह, बाळासाहेबांच्याबरोबर असणारं जे संबंध हे त्याने आम्हाला सांगितलं आणि सिडकोने घेतलेला ठराव अजूनही माझ्यापर्यंत आला नव्हता, त्यामुळे दिवा पाटील साहेब हे नुसते आगरी समाजाचे नेते नव्हते तर संपूर्ण भूमिपुत्रांचे नेते होते, कष्टकऱ्यांचे कामगारांचे नेते होते आणि त्यामुळे त्यांची उंची ही महाराष्ट्राला माहीत आहे. याचा विचार करून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी हा निर्णय घेतला. खऱ्या अर्थानं जो समाजबांधवांमध्ये जो त्यांच्यामध्ये एक प्रश्नचिन्ह होता की शिवसेनेचे प्रमुख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नाव आल्यामुळे दिवा पाटील साहेबांचा नाव आता येणार नाही, परंतु उद्धवसाहेब ठाकरे यांनी खूप मोठाचा मनाचा मोठापणा केला आणि आमच्या विनंतीला मान ठेवून आदल्या दिवशी आमचे मातोश्रीवर जास्त संपर्क असणारे पवनदादा पाटील यांना त्यांनी फोनवरून सांगितलं की उद्या तुम्ही तुमचं काल मातोश्रीवर पनवेल उरण महाविकास आघाडीचे आम्ही सारी मंडळी त्यासोबतच नव्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावं या दृष्टीनं चळवळीमध्ये सहभागी असलेले काही पदाधिकारी संतोष केणे, संतोष सुभाष भोईर अशी सारी मंडळी एकत्र आलेलं होतं. राजाराम पाटील देखील त्या बैठकीला होते आणि त्या बैठकीमध्ये आपल्याला आत्ता दादांनी सांगितलेल्या घटनाक्रमानुसार राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सोबत जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये उद्धवसाहेबांनी त्यांची भूमिका विशद केली की या विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा प्रस्ताव फक्त सिडकोच्या ठरावापुरता सीमित होता, राज्याच्या मंत्रिमंडळासमोर तो विषय आलेला नव्हता आणि आपली जी चर्चा वर्षावर झालेली होती त्याप्रमाणे आपणाकडूनही काही बाबा दोन्ही गटांनी एकत्र येऊन निर्णय झाला नव्हता आणि त्याच्यामुळे या प्रलंबित प्रश्नाच्या संदर्भात जो नव्या मुंबईमध्ये तणाव निर्माण होत होता, वादविवाद होत होते, ते टाळण्याच्या दृष्टीनं आपल्या साऱ्यांची जी सूचना आहे, जी मागणी आहे, त्या मागणीनुसार नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव देण्याची भूमिका मी या ठिकाणी जाहीर करत आहे असं स्पष्टपणानं त्या ठिकाणी जाहीर केलं आणि या संदर्भात जे वादविवाद होत आहेत, दोन गट होत आहेत, ते टाळण्याच्या दृष्टिकोनातून आपण मंडळी एकत्र बसा आणि ही भूमिका दिवा पाटील साहेबांचं नाव देण्याची जी भूमिका आहे ती राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेची भूमिका म्हणून त्यांनी विशद केली. निश्चितपणानं आम्ही मंडळींनी मुख्यमंत्र्यांचं आभार मानलं कारण शेवटी आम्ही सारीच मंडळी अगदी मगाशी उल्लेख झाला की सुरुवातीच्या काळात सुरुवातीला जासई ग्रामस्थांनी बोलावलेल्या बैठकीला याच्यातला प्रत्येक माणूस उपस्थित होता पण नंतर राज्य निवडणूक आयोगाच्या टू वोटर ॲप्सद्वारे मोबाईल मधून मतदारांना हरकती नोंदवता येणार आहे. 9 जुलै 2022 रोजी मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यातील महापालिकेच्या प्रभागनिहाय मतदाराच्या याद्यामधील नावे टू वोटर मोबाईल ॲप्सद्वारे प्रसिद्ध केले असून हरकत दाखल करण्याची सुविधा देण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी दिली असून 3 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. राज्यातील बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, वसई, विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती या महापालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार असून पॅनल पद्धतीने मतदार संघातील प्रभाग रचना, फेरबदल, नावे दुरुस्ती, तपासणी सुविधांसाठी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कल्याण महानगरपालिका कार्यालय किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या ठिकाणी टू वॉटर मोबाईल प्ले स्टोअरमधून हरकती घेता येतील. नाव शोधल्यावरती आपणास संपूर्ण तपशील दिसू शकणार आहे. हरकतीसाठी वोटर लिस्ट ऑब्जेक्शन यावर क्लिक करून वोटर लिस्ट इलेक्शन प्रोग्राम 2022 मधून निवडणूक योग्य पर्यायावर जाऊन हरकती नोंदवण्यात येणार आहेत. अंतिम मतदार याद्या 9 जुलै 2022 पर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त होणार आहे. तसेच सर्व पक्षांच्या विभागीय अध्यक्ष माजी नगरसेवक यांनी आपल्या विभागातील मतदारांना सहकार्य केल्यास लोकशाहीची मतदात्यांना खऱ्या अर्थाने जनजागृती होणार आहे. सुभाष शेंडगे, झुमॉन न्यूज, कल्याण. तर बुलेटिनच्या शेवटी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. बहुचर्चित आमदार देवेंद्र भुयार यांचा साखरपुडा संपन्न. अमरावती शहरातील नागरिकांना भयमुक्त करा. औरंगाबादचे नाव संभाजीनगर केल्याने अबू आझमी नाराज. मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला त्यांचा मी खूप आभारी आहे असं वक्तव्य. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर वरण गावात भाजपाचा जल्लोष. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पात्र झूम ऑन न्यूज चॅनल मराठी. धन्यवाद. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.